नारळ लढवण्याच्या स्पर्धेने सावंतवाडीच्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली. मोती तलाव उत्कर्ष मंडळाच्या वतीने यावर्षी प्रथमच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून नारळ लढवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला अधिक रंगत आली. मोती तलावाचा काठ नागरिकांनी फुलून गेला होता. निसर्ग संपन्न सावंतवाडीला ऐतिहासिक संस्कृती व परंपरेचा वारसा लाभलाय. सावंतवाडीचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलाव येथे नारळी पौर्णिमेला परंपरेनुसार सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. परंतु मध्यंतरीच्या काळात हा उत्साह पाहायला मिळत नव्हता. या वर्षीच्या स्पर्धेमुळे तोच उत्साह पुन्हा पाहायला मिळाला. संस्थांचे राजे खेमसावन भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर व पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे पूजन करण्यात आले. अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. तसेच शहरात मोटार रॅलीचे आयोजनही केले होते. याचा शुभारंभ नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. असे कार्यक्रम होणे गरजेचे असून आपली संस्कृती यामुळे जपली जाते असे मत नगराध्यक्ष साळगावकर यांनी व्यक्त केले. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देत असतानाच गेले अनेक वर्ष या मोती तलावाच्या काठावरती हा उत्सव साजरा होतो. परंतु गेल्या 8-10 वर्षामध्ये बघितल्यानंतर या उत्सवाचं थोडस जे आपण या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी थोडासा कमी झाल्याचं जाणवत होतं. आणि त्या निमित्ताने मनामध्ये विचार आला तिथल्या तरुणांचं एक मंडळ स्थापन करावं आणि या उत्सवाला थोडासा हातभार लावावा आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आजची चांगल्या रीतीने तुम्ही नियोजन आयोजन केलं त्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतोय. या शहरामध्ये मोती तलावच्या काठावरती अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये आपला फ्रूट अँड फ्लावर फेस्टिवल या शहरामध्ये होतो, मोती तलाव फेस्टिवल या नावाने होतोय. दुसरा मोती तलाव फिशिंग कॉम्पिटिशन म्हणून याच मोती तलावाच्या काठावरती होते. आजचा हे मोती तलाव उत्कर्ष मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा साजरी होते आणि पर्यटन महोत्सव या मोती तलावरती होतोय. आणि या निमित्तानं एक आपला सणाचं महत्व सर्व दूर पसरावं आणि पर्यटनाच्या माध्यमातून या उत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त व्हावं आणि या शहरामध्ये अनेक पर्यटक येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत या हेतूने हे मंडळ स्थापन केलं आणि मंडळाने खरोखरच एक चांगलं असं कार्य करून एक चांगला असा उभार देऊन या आजच्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी जो एक चांगला पायंडा आणि एक चांगलं असं नियोजन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतोय. यावेळी लहान मुलांनी कोळी नृत्य, महिला मंडळाने फुगडी तर ढोल पथकाने सादर केलेल्या कलेमुळे कार्यक्रमाला आणखीन रंगत आली. यावेळी घेण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेत पिंट्या नार्वेकर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्रवीण पवार, तृतीय दिनेश घोडावडेकर तर उत्तेजनार्थ म्हणून धोंडी तळवी यांनी यश संपादन केले. या स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक म्हणून गिरीश सावंत यांनी काम पाहिले. सूत्र संचालन शैलेश नाईक यांनी केले. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष महेश सुकी, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका शुभांगी सुकी, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, मनोज नाईक, भारती मोरे, पंड्या निरूरकर, राजन आंगणे, दत्तप्रसाद पाटणकर, मनोज नाईक, दत्ता पाटणकर, माया चिटणीस, अपर्णा कोठावळे, अमय मोगे, चेतन नेवगी, पुंडलिक दळवी, अतुल पेंढारकर, महेश कुमटेकर, पंटी पुरोहित, समिदा मडगावकर, मोहिनी मडगावकर, मंजिरी धोपेश्वरकर आदी उपस्थित होते. पुढचं वर्षी आहे, भारी पुढचे वर्षी आहे, वर्ष येत आहे. त्या निमित्ताने आपण जोरदार करून आपण स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे. त्यामुळे स्पर्धा म्हणजे शेवटी माणसाला एक हेतू देत आहे, स्पर्धेचं स्पिरिट देत आहे की आपल्याला दुसऱ्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे आणि या जगामध्ये राहण्यासाठी आणि या जगामध्ये काहीतरी कारनामे करायसाठी आपल्याला जागा राहायला पाहिजे. याबाबतीत परत मी सगळ्या नागरिकांना आमच्या सावधवी संस्थांच्या राजघराण्यातून आणि पाटेकरच्या आशीर्वादातून
मी सुबेर सगळ्यांना शुभेच्छा देतोय आजसाठी. ही जी नारळ फोडणीची स्पर्धा आहे, ही स्पर्धा लोकांमध्ये एक उत्साह निर्माण व्हायला पाहिजे. जुन्या चालीरीती ज्या आपल्या आहेत आज हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या जुन्या चालीरीती आणि कोळी बांधव आज नारळ समुद्रामध्ये टाकून नारळ फोडून ज्यावेळी त्यांचा धंद्याचं जेव्हा हे मच्छीमारी जशी चालू करतात तसेच आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे नारळी पौर्णिमा ही फार महत्त्वाची मानली जाते. आज नारळी पौर्णिमेदिवशी नारळ वाढवून एक आपल्यातील एक उत्साह निर्माण करणे ह्यासाठी म्हणून आज सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या कल्पनेतून आणि आम्ही उत्कर्ष सावंतवाडी तलाव उत्कर्ष मंडळ तसेच हेल्पलाईन फाउंडेशनचे सगळे सदस्य ह्या सदस्यांनी एक संकल्पना जशी आहे नगराध्यक्ष त्या नगराध्यक्ष संकल्पना चालना देऊन आज आम्ही पहिलीच नारळ फोडण्याचा प्रोग्राम करून एक लहान मुलांचे तसेच मोटरसायकल रॅली आणि राजेसाहेबांकडनं आज नारळ तलावामध्ये अर्पण करण्याचाही एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला संपूर्ण सावंतवाडीकरांनी चांगला उत्कृष्ट असा पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण सावंतवाडीवाल्यांना ह्या कार्यक्रमाच्या खरोखर एक चांगला कार्यक्रम केल्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी एक आमचा सन्मान केलेला आहे. प्रथम सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बमनरावजी साळगावकर यांच्याने माझ्या कानावर घातलं आहे. तर असं आहे नारळी पौर्णिमा किंवा हिंदूंचे जे सण आहेत ते लुप्त पावत आहेत, गर्दी कमी होत आहेत. नारळी पौर्णिमा 2-3 वर्ष आम्ही पण इकडे या पुतळ्याकडेच असतो त्यामुळे आमच्या पण निदर्शनास ते होतं काही तर इकडे नारळी पौर्णिमेचे जे पूर्वी जे उत्साहाने जो कार्यक्रम व्हायचा तो लुप्त पावत चालला आहे, लोकं कमी होती. तर ते नगराध्यक्षांनी माझ्या कानावर घातलं, त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं काहीतर आपण काहीतरी तिकडे कार्यक्रम करूया. या ठिकाणी आज जो कार्यक्रम झाला त्याला कशाप्रकारे प्रतिसाद लाभला, यामध्ये कोणकोणत्या कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं होतं? आजचा कार्यक्रम सुंदर झालेला आहे, आमची अपेक्षा पण नव्हती. मोटरसायकल रॅली, अखिलेश कोरगावकरांनी जबाबदारी घेतली, आमच्या मंडळातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतल्या. बंड्या कोरगावकर हे पथक किंवा कार्यक्रम हे सगळे जाऊन सगळ्यांना ठरवणे सगळ्या पहिल्यांदाच असल्यामुळे लोकांना पण विश्वास वाटत नव्हता की हे सक्सेस करणार की नाही. तरी पण आमचं तुम्ही बघितलंच असेल आता तो कार्यक्रम जे आम्ही घडून आणला प्रथमच करतोय. नियोजन थोडं ढिलं झालं असेल किंवा का वेळेची मर्यादा आम्हाला मिळाली नाही, किती वाजता चालू करायचं, 3:30 वाजता चालू करायचं थोडं झाला एक तासाचा कार्यक्रम तो वेळ भरून कारण आम्हाला शक्य झालं नाही. त्याच्यामुळे कार्यक्रम पुढचे फास्ट होत गेले, लोकांना पण त्याचा एकदम चांगल्या प्रकारे हेच कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू मंडळाच्या वतीने. ह्या कार्यक्रमाला भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळाल्याबद्दल सावंतवाडीकरांच्या जनतेचं आम्ही मंडळातर्फे आभार मानतो. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी मोतीतला उत्कर्ष मंडळाकडून आज नारळी पौर्णिमेनिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आपली संस्कृतीमध्ये जी परंपरा आहे ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, यासाठी या ठिकाणी पुढाकार घेत मोतीतला उत्कर्ष मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या पहिल्याच वर्षी या मंडळाला सर्व नागरिकांनी सावंतवाडीच्या त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून हे कार्यक्रम किंवा ह्या स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी रसिक आले होते, अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष सुखील यांनी सर्वांचे आभार मानलेत. कॅमेरामन प्रसाद कदमचं, हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी.